ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. ठाणे लोकसभेच्या मतदानासाठी आता स्वतः राजन विचारे घरातून निघत आहे. आत्ताच औक्षण त्यांच्या पत्नी यांनी केलेलं आहे, आपल्यासोबत जोडलेलं. सर, काय सांगणार, एक विजयाची मशाल घेऊन तुम्ही आता दिल्लीत पोहोचणार आहे, तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार आहे, कसं बघता या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेकडे? मला वाटतं ह्यावेळेची निवडणूक निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी निवडणूक आहे. या महाराष्ट्राला लागलेला कलंक पुसण्यासाठी मला वाटतं ही सर्व जनता या ठिकाणी या निवडणुकीची वाट बघत आहे. आणि मला खात्री आहे की यामध्ये सच्चाई आणि निष्ठावंत यामध्ये विजयी होणार आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. मात्र सकाळपासूनच ज्या ईव्हीएम मशीन आहे ते बंद व्हायला लागलेल्या आहेत, काय वाटतं एकंदरीत ईव्हीएम मशीन संदर्भात काय कारवाईचे आदेश देणार का? आणि काल देखील तुम्ही म्हटलंय की आज काय बोगस संदर्भात मतदान करणार होती काही लोक, ती जमलेले ठाण्यामध्ये. काल रात्री मला 2 ते 2:30 एक माहिती मिळाली की या ठिकाणी जवळजवळ 1200 ते 1500 लोक ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि त्या कोपरी पाचपाकाडी या मतदारसंघामध्ये त्यांना बोगस वोटिंग करायचं आहे आणि सकाळी 7 ते 10 दरम्यान ही मंडळी त्या ठिकाणी मतदान करणार आहेत. आणि जशी मला माहिती मिळाली, मी इलेक्शन कमिशनर असतील आणि कलेक्टर असतील संबंधित अधिकारी यांना मी मेलवरनं त्यांना माहिती दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये त्यांचं काम आहे या गोष्टी सर्व शोधून काढणं. आणि मला खात्री आहे की ते नक्कीच ह्यामध्ये लक्ष घालून असा काही प्रकार होणार नाही यासाठी दक्षता घेतील. मशीन बंद पडतात, वेळ वाढून मागणार का, तुम्ही मागणी करणार का? मला वाटतं ती मागणी आपण केलेली आहे. 2 ठिकाणी हा प्रकार झालेला आहे. एक मला वाटतं क्लब हाऊस जे आहे कोपरी येथे, त्या ठिकाणी हा प्रकार झाला आणि त्यावेळेला मला वाटतं कलेक्टर साहेब पण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या सर्व मतदारांना 6 वाजेच्या आतमध्ये जे कोण जेवढे मतदार असतील त्या ठिकाणी त्यांना मतदानाचा अधिकार दिला जाईल असं आश्वासित त्यांनी केलेलं आहे. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आणि धर्मेंद्र आनंदिगे हे तुम्ही दोघंही आता शिष्य जे मैदानात उतरले, नरेश मस्के हे देखील आता या निवडणुकीत आपलं नशीब आजमवत आहेत, कसं बघताय? मला वाटतं हे बाळासाहेबांचे शिष्य होऊ शकत नाही आणि धर्मवीरांचे तर अजिबात होऊ शकत नाही. कारण त्यांनाच मी काँग्रेसमध्ये चाललेलं असताना त्यांना मी स्वतः घेऊन आलेलो आहे. काँग्रेसमध्ये संध्याकाळी त्यांचा शिवाजी मैदानामध्ये प्रवेश होता आणि त्यावेळेला मला आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला की मस्के काहीतरी त्या एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून त्या ठिकाणी जात आहेत. तेव्हा मी पेणवरनं त्यांच्या घरी आलो, त्यांना विनंती केली की तुमचा त्यांच्यावर राग असेल परंतु शिवसेनेवर का, आणि म्हणून त्यांना मी विनंती केली आणि त्यानंतर ते त्यांचा जो प्रवेश त्या ठिकाणी झाला नाही आणि त्या आज त्यानंतरसुद्धा आदरणीय पक्षप्रमुखांनी त्यांना महापौर केलं आणि एवढी सर्व त्यांना ही पदं दिली गेली ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्याचमुळे त्यांना मिळाली. आणि परत एकदा त्यांनी दुसऱ्यांदा ही गद्दारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु या ठाण्याचा एक इतिहास आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. ठाणे एक सुसंस्कृत शहर आहे. या शहरामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल या ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदिगे साहेब असतील, ह्या त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन या ठाणे शहराचा जो विकास झाला त्या विकासामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर आमचे गुरुवर धर्मवीर आनंदिगे साहेब असतील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचासुद्धा सिंहाचा वाटा होता. कारण त्या ठिकाणी त्यांचं या ठाण्यावर असलेलं बारीक लक्ष हे लक्षात घेता या जनतेनेसुद्धा त्यांना भरभरून त्यावेळेला सत्ता त्या ठिकाणी दिलेली होती
आणि मला विश्वास आहे या गद्दारीला या ठाण्यातच गाडण्याचा प्रयत्न हे इथले जागरूक नागरिक मला वाटतं करतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आजच्या दिवशी साम दाम दंडभेट वापरू शकतात आणि ऊन देखील मोठ्या प्रमाणात आहे, नागरिकांना काय आव्हान कराल तुम्ही? मला वाटतं आज सकाळपासून मतदानाच्या रांगा लागलेल्या आहेत. सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये जाऊन लोक सकाळीच त्या ठिकाणी रांगा लावून मतदानामध्ये सहभाग घेत आहेत आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत हे आहे, आपला दे महाराष्ट्र आहे आणि अशा ह्याच्यामध्ये ठाणे तर म्हणजे ठाण्यातलं तर वेगळंच वैशिष्ट्य आहे. ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असतील, हे इथले नागरिक आहेत ते जागरूक आहेत. आज मतदार राजा आज जो आहे हा जागरूक असल्यामुळे मला नक्कीच या ठिकाणी निष्ठावंत विरुद्ध गद्दार ह्याच्यामध्ये सत्याचा विजय होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. राजन विचारे सत्याचा विजय होईल असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे मतदार राजांना देखील त्यांनी इथं आव्हान केलं की जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी येऊन मतदान करावं. कॅमेरामॅन नागनाथ शिंदेसह गणेश स्वराज टीव्ही 9 मराठी ठाणे. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.